महापौर सभागृह नेते विरोधी पक्ष नेते व आयुक्तांनी केली पार्क स्टेडियम कामाची पाहणी। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरू असलेले पार्क स्टेडियमच्या कामाची पाहणी आयुक्त पी शिवशंकर, महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे यांनी केली। स्मार्ट सिटी अंतर्गत पार्क स्टेडियमचे काम करण्यात आले असून ते काम पूर्ण झाले आहे। त्या अनुषंगाने प्रशासनाकडून सर्वसाधारण सभेकडे हे विषय पाठवण्यात येणार आहे। त्याकरिता आज पार्क स्टेडियमची पाहणी करून ते महापालिकेकडे हस्तांतरण करून घेण्यात येणार आहे। हस्तांतरण झाल्यानंतर खेळाडूंसाठी हे मैदान खुले करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली। यावेळी सभागृह नेते शिवानंद पाटील, सहायक आयुक्त विक्रम पाटील, क्रीडा अधिकारी नजीर शेख तसेच महापालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। पार्क स्टेडियम ही सोलापूरच्या खेळांची पंढरी म्हणून ओळखतो। या पार्क स्टेडियमवर तुम्हाला माहिती आहे क्रिकेटपासून हॉलीबॉल असेल, कबड्डी, खो खो असे सगळे गेम इथं पूर्वी व्हायच्या, पण आता पहिल्या टप्प्यामध्ये फक्त ते क्रिकेटसाठी तयार झालं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आता बाकीच्या गेमसाठी हे स्टेडियम तयार होणार आहे। मी आयुक्तांना, महापौरांना, सभागृह नेत्यांना विनंती करतो, मागील बाजूमध्ये ज्या तिथं अजून काही गाळे आणि हॉस्टेलसाठी जागा शिल्लक आहेत, मी तुम्हाला सर्वांसमोर विनंती करतो की तिथं ज्या असोसिएशन आहेत क्रिकेटच्या असोसिएशनला आपण जागा दिलेली आहे, पण बाकीच्या असोसिएशनला आपण जागा उपलब्ध करून दिलेली नाही आहे। त्यामुळे मी विनंती आहे की नाममात्र भाड्यामध्ये आपण त्या सर्व असोसिएशनला जागा उपलब्ध करून द्यावी आणि येणाऱ्या खेळाडूंसाठी एक आपल्याकडं महापालिकेच्या मालकीचं हॉस्टेल असणं खूप गरजेचं आहे आणि त्या हॉस्टेल तयार करावं अशी मी यांना दोघांना विनंती करतो। लवकरात लवकर कामं पूर्ण होतील अशी अपेक्षा करतो। स्मार्ट सिटी अंतर्गत स्टेडियमचं काम केले होते, आज पूर्ण झालं असं माहिती मिळाले आणि तसेच आयुक्त साहेबांनी बोर्डात विषय पाठवणार होतो, त्याआधी इथं आपण पाहणी करायला या ठिकाणी आलेलं आहे। ते पूर्ण झाल्या का नाही सगळं चौकशी करून आम्ही ताब्यात घेणार आहे आणि लवकरात लवकर या स्टेडियममध्ये महापालिकेच्या वतीने खेळाडूंसाठी ते ओपन करणार आहे आणि लवकरात लवकर सगळ्यांना उपयोगी होणार आहे। पण सीओनी तर क्रिकेट संघटनेला परवानगी दिली होती असंही म्हणतात, पण सीओचं म्हणणं आहे की आम्ही परवानगी दिली, म्हणजे नेमकं कोण कुणाला परवानगी देतं? तर तुम्हाला सांगायचं काय गरज नाही, सीओंचं काय अधिकार आहे, फक्त त्यांचं बघण्यासाठी काम आहे, त्यांना देखभालसाठी त्यांनी दिलेलं आहे। त्यांना महापालिकेचे महापौर म्हणून महापौरचा अधिकार आहे ते स्टेडियमच्या कमिटीवर, आणि जे काही परवानगी द्यायचं असलं तर आयुक्त साहेब त्यांचा अधिकार आहे, ते आमच्या दोघांचा अधिकार काढून स्वतःचं काम कारभार करायला लागले, चुकीचं काम करायला लागले, त्यांच्यात मी तक्रार शासनापर्यंत केलेला आहे। चुकीचं काम करत असल्याने आम्ही गप बसणार आहे। वा, धन्यवाद।